पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या महापालिकेकडे हस्तांतरित न केलेल्या चौदा शाळांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीने महापालिकेकडे परवानगी मागितली होती पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यक असल्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत होती त्या शाळांना दुरुस्तीसाठी मागितलेली आवश्यक परवानगी महापालिकेने दिली आहे पनवेळ महापालिका एक ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये स्थापन झाली त्यापूर्वी पूर्वीच्या नगरपालिकेबरोबरच त्यामध्ये ग्रामीण भागाचाही समावेश करण्यात आला या ग्रामीण भागातील बावन्न रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झाल्या या शाळा जिल्हा परिषदेने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या नाहीत त्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने महापालिकेने त्याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषदेकडे या शाळा हस्तांतर करण्याची मागणी केली पण जिल्हा परिषदेने अद्याप त्या शाळांचे हस्तांतर केलेले नाही पावसाळा सुरू होत असल्याने शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे करत होते याबाबत पनवेल पंचायत समितीकडे संपर्क साधला असता पनवेल पंचायत समितीने या शाळा महापालिका हद्दीत येत असल्या तरी त्या शाळांच्या इमारती जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असल्याने यातील चौदा शाळांची दुरुस्ती जिल्हा नियोजन मंडळ आणि एस डी आर फंडातून करण्यासाठी निधी मंजूर करून दुरुस्तीसाठी महापालिकेकडे ना हरकत मागितली असल्याचे सांगितले त्याला पनवेल महापालिकेच्या शिक्षण आणि बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे